नितेशजी, जेव्हा जेव्हा कोकणाच्या निवडणूक असायच्या काही मुद्दे असायचे, म्हणजे तुमचे वडील जेव्हा तिथनं आमदारकीला लढायचे किंवा खासदारकीला लढले, तेव्हा कोकणचा विकास हा तिथला मुद्दा असायचा नाही. एक कोकणचा कॅलिफोर्निया वगैरे आपण तेव्हा होईल असं बघायचो, कोकणातल्या पर्यटनाच्या विकासांवरती चर्चा व्हायची. त्या कोकणामध्ये आज जेव्हा तुम्ही लढताय, त्या तुमचा मुद्दा आम्हाला तुम्ही आताची भूमिका मांडली सुरुवातीला कार्यक्रमाच्या, तुम्ही म्हणतायत की हा हिंदूंचा मुद्दा असणार, बटेंगे तो कटेंगेचा मुद्दा असणार आहे, हा कुठेतरी विरोधाभास नसेल का? मग नाही, एक लक्षात घ्या, हिंदू हा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा नाही आहे. हिंदू आपल्या धर्माच्या संदर्भात घेतलेली ती भूमिका आहे. कोकण म्हटलं तर विकास, कोकण म्हटलं तर तिथ्या राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक समृद्धी तिथे आणणं, तो कोकणाच्या संदर्भात असलेली आमची भूमिका आहे. पण हिंदू हा कोकणातला असो, मराठवाड्यातला असो, किंवा राज्यातला कुठलाही कोणा कानाकोपऱ्यातला असलो असेल, पण त्याबद्दल ती घेतलेली भूमिका आहे. म्हणून विरोधाभास नक्कीच नाही. आपण धर्म म्हणून विचार करतो तेव्हा आपला एक विचार करण्याची पद्धत असली पाहिजे, आणि मग आपलं राहणीमान कसं असलं पाहिजे, आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे. कोकणातल्या राहणाऱ्या जे मुंबईतल्या राहणारे चाकरमानी आहे, त्यांना कधीतरी वाटलं पाहिजे की चला आपण परत आपल्या गावाकडे जाऊ, इथे उद्योगधंदा जसे मिळायचे, इथे जसे पगार मिळायचे, कधी ना कधी आपल्या कोकणामध्ये पण तशी परिस्थिती निर्माण होईल, जे आत्ता बरेपैकी आपल्याला तशी परिस्थिती दिसायला सुरुवात झालेली आहे.